5 मिनिटात तुमच्याकडे मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. मला वाटतं माझं आयुष्य म्हणजे 70 कॅलेंडर्स. हा, म्हणजे हा 70 कॅलेंडर्सचा गठ्ठा सतत माझ्या डोळ्यासमोर असतो. कुठल्याही त्रासदायक प्रसंगात तोच मला दिलासा देतो. म्हणजे एखादा त्रास वर्षभर झाला असं म्हटलं तर तो त्रास लांबल्यासारखा वाटतो ना. पण त्याच्याऐवजी एक कॅलेंडर हातात घेतलं तर असं वाटतं अरे एक कॅलेंडरच फक्त त्रासदायक होत. माझ्या मुलाच्या मित्राला असंच भिंतीवरचं कॅलेंडर दाखवून मी समजावलं होतं. अरे पदवी मिळवायला फक्त 15 कॅलेंडर्स तर उलटावे लागतात, त्यातली 10 संपली आता फक्त 5च राहिली. त्याला त्याचं टार्गेट सोपं वाटायला लागलं. नाही म्हणजे याच्यात वास्तव बदललं नाही, पण बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि त्रासाचा त्रास थोडासा कमी झाला. आता एक गंमत करूया, वर्षांना कॅलेंडर म्हणूया आणि दिवसांना रुपये. म्हणजे 70 वर्षांचं आयुष्य असं म्हटलं तर 70 कॅलेंडर्स आपल्या हातात आणि दिवसांचे रुपये म्हटले तर 25,550 रुपये आपल्या हातात. त्यातली 18 वर्ष गेली. हा, म्हणजे अज्ञानाची अशी अधिकृत 18 वर्ष असतात, ती गेली तेव्हा काही आयुष्याचं ध्येय वगैरे ठरलेलं नसतं. म्हणजे 6,570 रुपये गेले असेच. 18व्या वर्षी आपण कायदेशीररित्या संज्ञान होतो, पण म्हणून की आपल्याला सगळीच अक्कल आलेली नसते. साधारण 25 वर्षापर्यंत आयुष्याचं ध्येय काय, करिअर कोणतं, नोकरी कोणती, व्यवसायात जम बसेल की नाही, ह्याच्याबद्दलच सगळी जुळवाजुळव चाललेली असते. थोडक्यात आयुष्यातली 25 कॅलेंडर्स गेली म्हणजे 9,125 रुपये संपले. होते आपल्याकडे 25,550. 9,125 गेले म्हणजे 16,425 रुपये हातात राहिले, तेही आयुष्यातली फक्त 25 कॅलेंडर उलटली गेली असली तर. नाही तर जेवढी कॅलेंडर्स उलटली तेवढी त्या 70 कॅलेंडर्समधनं वजा करावी लागतील ना. आणि मग त्या उरलेल्या कॅलेंडर्सला 365 गुणून किती रुपये हातात शिल्लक राहिले ते बघावं लागेल ना. कदाचित उत्तर 5 आकडी नसेल, 4 आकडी असेल, कदाचित 3 आकडी सुद्धा असेल. एक मात्र नक्की, या रुपयांना आपण हवी ती किंमत देऊ शकतो, म्हणजे त्याचं मूल्य आपण ठरवू शकतो. हा, म्हणजे ते कवडी मोलाचे ठरवायचे का अनमोल ठरवायचे हे आपल्या हातात असते. आपण हातात असलेले रुपये कचरापेटीत फेकून देऊ शकतो आणि त्याच रुपयामधून लाख मोलाचा आनंदही मिळवू शकतो. आणि मुळात ही 70 कॅलेंडर्स आणि त्यातून मिळणारे 25,550 दिवसांचे रुपये आपल्या खिशात आहेत असं आपण गृहित धरलंय. आता त्याच्यामध्ये काही कॅलेंडर्सची भर पडली आणि काही दिवसांचे रुपये मिळालेच तर तो बोनस. पण कदाचित आपल्या आयुष्याच्या भिंतीवर एवढी 70 कॅलेंडर्स नसतीलही, त्यामुळे अचानक आपल्या हातातले रुपये संपतील, कुणी सांगाव. उद्याचा तरी रुपया आपल्या खिशात आहे की नाही, कारण तिजोरीतून रोज 1 रुपया मिळतो आणि तिजोरीत शिल्लक किती याचा हिशोब सांगणारा कोणीच नसतो. त्यामुळे तिजोरीतल्या शिल्कीचा आपण फक्त अंदाज बांधायचा आणि रोज मिळणाऱ्या रुपयात समाधानाचा आनंदाचा किती ऐवज मिळवता येईल तेवढा मिळवायचा. बरोबर ना?